कुडाळ पंचायत समितीची मासिक सभा सभापती राजन जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडली. या सभेत शिक्षण विभागाला धारेवर धरण्यात आले. कुडाळ पंचायत समितीची मासिक सभा सभापती राजन जाधव, उपसभापती श्रेया परब, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडली. या सभेमध्ये प्रामुख्याने शिक्षण विभागाला धारेवर धरण्यात आले होते. ज्या शाळा नादुरुस्त आहेत त्यामुळे त्या शाळेतील मुलांना धोका होऊ शकतो अशा शाळेच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद सदस्यांच्या शिफारसी घेतल्या जातात, पण त्या शाळा खरोखरच दुरुस्ती योग्य आहेत का हे पाहिले जात नाही, असा आरोप अरविंद परब यांनी केला. जिल्हा स्तरावर शाळा दुरुस्तीच्या याद्या बदलल्या जातात असे शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी गोडे यांनी उघड केले. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य तो पाठपुरावा केला पाहिजे, फक्त पोस्टमनचे काम करू नका असे गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी खडाडून सांगितले. सायली केसरकर, कोकण नऊ, कुडाळ.